तारखेनुसार आपल्या महाराजांची जयंती सुद्धा असणार आहे. तर आपण नक्कीच त्याही गोष्टीचा उल्लेख करणार आहोत. आज महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट ज्यांनी खरंतर आपल्या अंगणातली तुळस जपली, मंदिरावरचा कलश जपला आणि मराठी माणूस आणि अर्थातच मराठा साम्राज्य ज्यांनी उभारलं आणि हिंदू म्हणून जे आपल्याला आज ओळखे ते आपल्या खरंतर महाराष्ट्राचे जन्मदाते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून आज आपण करूया या मॅचला सुरुवात. आणि पहिला बॉल फेकत असताना विशाव च्या या गोलंदाजीच्या खरंतर धारधार खरंतर अप्रतिम अॅक्युरेट बॉलिंग समोर फलंदाज डावखुऱ्या हाताचे विकास विलास आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्याकडे मात्र या चेंडूचं उत्तर नव्हतं आणि पहिला बॉल आलाय बाउन्स बीट अँड अ डॉट बॉल. सफल झाले पहिल्यांदाच ट्रिगर मोमेंट पासून थोड्या आतमध्ये आले, स्टान्स त्यांनी बदलला. ऍक्शन रिप्ले जर का आपल्याला पाहायला मिळालं तर जरूर आपण पाहू. नक्कीच फलंदाजाला स्टान्स थोडं बदलला, आतमध्ये आले, मिडल स्टंप ऑफ स्टंपला येत असताना बॉलला ड्रिल करायचं होतं. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. क्रिकेट मधला हा आवलिया हिच्या बॅट मधून येतोय हा अप्रतिम स्क्वेअर कटचा हा फटका डीप पॉइंट परिक्षेत्रामध्ये कुणी नव्हतं. इन फ्रंट ऑफ अवर ट्रॅव्हलिंग बॉक्स येतो बॅट्समन विलास च्या बॅट मधून पहिला चौका. बॅटिंग करणारी टीम टीम गावठाण या वेळेला आपण जरूर पाहतो ही एकच मिळणार. ड्रेस कोड फार छान आहे, पिवळ्या रंगाची ही जर्सी परिधान केली आहे. काउंटी क्रिकेटमध्ये खरंतर या जर्सीसचा वापर फार आपल्याला पाहायला मिळतो. किंवा बिग बॅश लीग मध्ये आपण जर का बघितलं ना तर नक्षीदार त्या टी शर्ट असतात, आतमध्ये नक्षी असते आणि वर्ण मात्र रंग नेहमी त्यांचे भडक आपल्याला पाहायला मिळतात. एकतर पॅरेट ग्रीन कलर, त्याच्यानंतर येलो कलर ग्रेडेड आपल्याला पाहायला मिळेल आणि ऑरेंज सॅफ्रॉन कलर असे भडक कलर खरंतर बिग बॅश लीग किंवा काउंटी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच नक्कीच आणि ही माहिती सुद्धा आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. तत्पूर्वी या वेळेला बॉटम हँडचा वापर करत असताना सॉफ्ट हँड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. डीप काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे अगदी चपलाईनं पुढे आले, चेंडूला त्यांना उचलला फेकला, तोपर्यंत ही एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक धावसंख्या वाढेल पोहोचेल ती सहा या आकड्यावर. पिंट्या म्हात्रे वशिनी विंट्या म्हात्रे वशिनी यांच्याकडनं खरंतर गोलंदाजानं जर का विकेट हॅट्रिक घेतली तर कॅश प्राइज कशीही एका षटकामध्ये जर का तीन विकेट संपादित केल्या तर कॅश प्राइज 1000 रुपये मिळणार. आणि ही ऑफर फार चांगली आहे, सर्वांसाठी ऑफर असली ना की मग कुठेतरी मात्र थोडस मोटिवेशन सुद्धा मिळतं. काही खेळाडू निवडक असतात आणि निवडक खेळाडूंना निवडक स्पॉन्सर कडनं पसंती मिळते आणि ते सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असत. आणि मॅचवर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, विशालचा शेष षटक आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या फक्त 7. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांचंही आपल्याला सहकार्य पाहायला मिळतं. बोकडवीराचे आहेत आणि त्यांनी मगाशी मला वाटतं खेळ सुद्धा साकारला. ओमकार तुझंही स्वागत आहे आणि थँक्यू फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन ऍज वेल ऍज अ स्कोरर. या स्पर्धेसोबत ते पुनश्च जोडले गेलेत. आणि मॅचमध्ये आपण जर का पाहायचं झालं तर मात्र नक्कीच डावखुऱ्याचा फलंदाज
जे अंकुश आपल्याला पाहायला मिळतात, विलास आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहतोय क्रिचा वापर केलाय मॅथ्यू हेडन. क्रिचच्या डेपचा वापर करणारे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आम्ही जरूर नाव घेऊ हार्दिक पांड्याचं, ज्यानं खरं तर क्रीज जी पंपिंग क्रीज आहे क्रीजच्या आतमध्ये येऊन मात्र अनेक लांबच लांबणे उंचले षटकार मात्र लगावलेत आणि अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईल आहे त्याची. आणि त्याच्याच अगदी ठेवणीतला एक अजून फलंदाज म्हणजे ऋषभ पंत. आणि त्या अगोदर आपण जर का गेलो ना तर जरूर आम्ही अँड्रू सायमंड्सचा उल्लेख करू. यावेळेला जोरखस मारायचा होता, नाही संपर्क मिस केलाय आणि स्विंग अँड मिस असा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाचं आपण जरूर कौतुक करूया. जितेशनं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर जरूर दोन धावा आल्या, टप्पा त्यानं बदलला आणि व्हेरिएशन करत असताना हा बॉल थोडा पुढ्यात टाकला होता, परंतु स्विंग स्पिन केल्यानं मी म्हणेन फलंदाजाला मात्र कनेक्ट करता आला नाहीये. येतो डॉट बॉल, अजून एक पुढ्यात टाकला फुलर लेनचा बॉल, पिक करत असताना मात्र नक्की क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे ऑन साइड ला स्टेट लॉंग ऑन रिजन मध्ये. ही एकच धाव मिळणार, एका धावेने धावसंख्या पोहोचली होती दशकात 10 हा आकडा. मग अशी अमित म्हात्रे सरांनी फार छान उल्लेख केला, द गॉड ऑफ क्रिकेट. फक्त द गॉडच नव्हे तर खर तर क्रिकेटमध्ये जे स्पोर्ट्समनशिप स्पिरिट जे आपण म्हणतो ना, आज जगाच्या पाठीवर असे अनेक फलंदाज होऊन गेले ज्याने अनेक विक्रम केले, परंतु आपल्या शिस्तीसाठी स्पोर्ट्समनशिप स्पिरिटसाठी ओळखले जाणारे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि हाच 10 11 स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच दरम्यान राजेश हरिश्चंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान आपण घेऊया. आणि जरूर आम्ही विनंती करू संजय पाटील साहेबांना की आपण दीपक पाटील साहेबांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभोसे आपल्याला हा सन्मान करायचा आहे. माईचे हे सर्व माणसं आज एकत्र आलेत आणि युनिटीचा फार चांगला मेसेज दिलाय. आमच्या नवी मुंबई पंचक्रोशमध्ये संजय सर फार आम्हाला कमी पाहायला मिळतं की जिथे इतकं भलं मोठं व्यासपीठ जे रात्रीच्या खरं तर 12 वाजायला आला त्यांनी खचाखच भरलेलं असतं, म्हणून इथे आला की फार गही भरल्यासारखं होतं. प्रचंड अशी प्रेक्षकांची साथ स्पर्धेला नेहमी आपल्याला पाहायला मिळते आणि नेहमीच प्रेक्षक मायबाप मात्र एन्जॉय करत असतात खेळाला. त्याचबरोबर मान्यवर उपस्थित असतात खरं तर क्रीडांगणावर किंवा व्यासपीठावर आणि खेळाडू मात्र आत्मीयतेनं आपला खेळ मात्र साकारत असतात. हाच क्रिकेटचा तुम्हा आम्हा आवडीचा खेल. आणि हा बॉल ऑन फाईव्ह गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर टायमिंग परफेक्ट एक्झिक्यूट केल्या बॉलला डीप कव्हर कॉर्नर रिजन तिथे क्षेत्ररक्षक नव्हते. वन बाउन्स ओवर द डिफेन्स येतोय अंकेशच्या बॅट मधनं पहिला चौकार. नवीन गोलंदाज अतिश आपल्याला पाहायला मिळतील. दोन पॉवर प्लेचे षटक जिथे फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन होतं ते आता हटवलंय. पाहू आपण फिल्डिंगचं सेटअप कसं आहे. 3 ऑन साइड ला एक डीप मिड विकेट कव्ह करणं, एक डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये. त्यानंतर आपण जर का ऑफ साइडचा विचार केला तर आमच्या दृष्टिक्षेपात जरूर येत नाहीये, परंतु एक स्ट्रेट लॉंग ऑफ मध्ये आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दोन सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे, लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन असल्या कारणानं 3 सीमारक्षक ऑन साइड ला आपल्याला
आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन ऑफ साईडला असे सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड्री राइडर्स इन द गेम ऑफ क्रिकेट. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. स्पेन वन मध्ये षटक क्रमांक निर्धारित आपल्याला पाहायला मिळतंय. ते खर तर घेऊन आलाय अतिशय सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल येते डॉट अराउंड द विकेट. हा बॉल जो आपण पाहतोय पुण्याच्या डावखुऱ्या हाताच्या या फलंदाजाला मात्र मी म्हणेन आतापर्यंत थोडस थांबवलंय. डॉट बॉल पर्सेंटेज जास्त झाले. सचिन रमेश तेंडुलकर सरांची एक इंटरव्ह्यू आम्ही पाहिली होती, ऐकली होती, अनुभवली होती. त्यांनी फार छान सांगितलं होतं, जितके जास्त डॉट बॉल तितका जास्त प्रेशर, जितका जास्त प्रेशर तितकं मात्र नक्कीच फलंदाजांकडनं चुका होण्याची संधी असते आणि जितक्या चुका तितक्या तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं. आणि इथे एज लागलाय तेच काहीच घडलं, कारण डॉट बॉल पर्सेंटेज वाढत होते. मोठा फटका मारण्याची ही संधी मात्र त्याला गमवायची नव्हती. मोह आवरला नाही, फटका इथे फसला, एज लागलाय आणि बिहाइंड द विकेट विकेट किपरनं पकडलाय. हा झेल फलंदाज होईल. बाद धावसंख्या झाली 14 आणि पहिला गडी बाद झालाय तो डावखोर हाताचा विलास विजय. And the new batsman. आता मात्र दोन बंधू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, अंकुश टकले आणि सुनील टकले. डावखुऱ्या हाताचा फलंदाजाला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने रिप्लेस केले आणि ही फार चांगली बाब आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खर तर ऑस्ट्रेलिया संघाकडे अनेक डावखुऱ्या हाताचे फलंदाज आपण नेहमी पाहत राहिलो. किंबहुना असं आपण म्हणूया की ऑस्ट्रेलिया संघ खेळाडू निवड करत असताना डावखुऱ्या हाताचे फलंदाज निवड करत असतील आणि अगदी तसंच काहीच आपल्याला पाहायला मिळतं. डावखुऱ्या हाताचे फलंदाज म्हणजे काय, तर डावखुऱ्या हाताचे फलंदाज म्हणजे शैलीदार स्टायलिश फलंदाज. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ब्रायन लारा कॅरेबियन किंग हा असा एकमेव खेळाडू होता त्याचा स्टान्स पाहताना इतकं आकर्षक वाटायचं, जे आपण म्हणतो ना सो इलिगंट सो ब्युटिफुल लुकिंग लाईक अ वाव. तो नुसता उभा राहिला ना तरी सुद्धा त्याला हे डायलॉग समरूप होतील, इतका आकर्षक त्याचा स्टान्स होता. आणि हा फटका उजव्या हाताचा पॉवरफुल स्ट्रायकर बॅट्समन मिस्टर अंकुश टकले च्या बॅटमधून येतोय. हा षटकार क्षेत्ररक्षकानं केली चूक आणि चुकीचा भुर्दंड धावा मिळाला. सहा एकूण धावसंख्या झाली होती एक. गुड म्युझिक अँड गुड बीट्स डझंट हॅव एक्सपायरेशन डेट. चांगल्या संगीताला कुठेही एक्सपायरेशन डेट नसते, एक्सपायरी डेट नसते. आणि हा बॉल इनसाइड आउटचा फटका ट्रॅव्हल झालाय, बॉल गोलीच्या वेगानं फरार झालाय, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये येतोय. सलगचा दुसरा चौकार. आता ही थोडी गाणी आपण थांबूया. स्कोर झालाय तो 25 आणि डीजे मास्टर निक यांना आपण सांगूया की बरोबर 11:55 मिनिटे झाली आहेत आणि 12 ठोक्याला आपण महाराजांचं जणू काही आगमन होईल का किंवा त्यांचं आपण आगमन करूया फटाक्यांच्या आतषबाजीनं. आणि मनामध्ये आपण भगवा ध्वज घेऊन खर तर महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे जन्मदाते म्हणून सुद्धा ओळखले जातात, असे एम्परर जगाच्या पाठीवर ज्यांच्या जगा खर तर त्यांचे या संपूर्ण युनिव्हर्स मध्ये सर्वात जास्त खर तर पुतले आहेत. आणि आज जर का बघितलं गेलं तर त्यांच्या गनिमी कावा या एका टॉपिकवर PhD सुद्धा केली जाते.
त्यांच्याकडे असलेलं खरं तर युद्ध तंत्र जे आपण म्हणतो की प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज या सर्व गोष्टींवर अजूनही भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा अभ्यास केला जातो. असे महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड मराठभूमी महाराष्ट्राचे जन्मदाते आणि आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार आर्किटेक्ट ऑफ दिस ग्रेट महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आगमन सुद्धा करणार आहोत. बरोबर 12 वाजता आपण महाराजांना खर तर मानाचा नजरा सुद्धा करणार आहोत. भगव्या रंगाची ही बाउंड्री लाईन सुद्धा आपल्याला तीच आठवण करून देते. आम्ही जरूर संपूर्ण जो प्रवास नवी मुंबई करावे पासून तर हा जो प्रवास जो 20 किलोमीटरचा अंतर आहे अनेक खरतर रस्त्यामध्ये भगव्या रंगाची ध्वज आणि महाराजांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळाली. मॅच मध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करूया. आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत आहेत 34 षटक घेऊन आलाय स्पेल 2 मध्ये. वैयक्तिक दुसरं विशाल आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 26 हा आकडा आपल्याला स्क्रीन वर पाहायला मिळतोय. आमचे PTC लाईव्ह टेक्निकल एक्सपर्ट केतन दलवी नीरज मोहतो आणि सन्नी पाडील हे कॅमेरामॅन आहेत त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये लागली आहे. 1 bounce 2 bounce बॉल गेला आहे तो डीप फाईन लेग या क्षेत्रामध्ये धावा मिळतील 4 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती बरोबर 30 आणि आता माझ्या घड्याळामध्ये 11:58 झाले. माझं घड्याळ हे बरोबर असेल कारण त्याचं असं की आम्ही आय टी फील्डमध्ये काम करतो त्याच्यामुळे जगाच्या पाठीवर जेवढे घड्याळ आहेत म्हणजे युरोपियन कंट्रीज त्याच्यामुळे आम्ही ते सर्व मॅच करतो आणि एकही मिनिट आम्ही इकडे तिकडे करत नाही. तर भारतीय वेळेनुसार बरोबर 11:59 झाली आहे आणि बरोबर 1:12 घड्याळामध्ये जवळ वाजतील तेव्हा मात्र ही बुलेट बाईक आणि त्याच्यावर स्वार होतील आमचे प्रमुख आयोजक. त्यांच्या हातामध्ये आहे तो नारंगी शेंदरी रंगाचा सोनेरी छाप असलेला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला ध्वज आणि हाच ध्वज घेऊन मैदानामध्ये जातील. 5 मिनिटांचा ब्रेक आपण घेणार आहोत. क्षमस्व असावं परंतु हा सोहळा तुम्हाला सर्वांना पाहायचा आहे. ब्रेक घेऊया आणि जरूर आपण प्राचरण करणार आहोत. ही 2-व्हीलर बाईक अलॉंग विथ हॉस्टिंग 2 फ्लॅग्स अलॉंग विथ आमचे सहा आयोजक ज्यांच्या दोन्ही हातामध्ये हा भगव्या रंगाचा ध्वज नारिंगी शेंदरी रंगाचा सोनेरी छाप असलेला ध्वज. डीजे मास्टर एखादं गाणं महाराजांच्या इतिहासावर जरूर
नगरजन प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की हरे 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 जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। धन्यवाद। फार छान वाटलं। इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचं एक फार महत्व असतं आणि फेब्रुवारी महिन्यातील 19 फेब्रुवारी ही अनेक महत्वाच्या घटनांची साक्षीदार सुद्धा आहे। आज जर आपण उल्लेख करतो यातील आजच्या दिवसामधील आजच्या संपूर्ण खरंतर या कालखंडामधील इतिहासाच्या दृष्टिकोनातून आज खरतर महत्वाचा दिवस। आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना सुद्धा केली आणि रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा महाराजांनी रचला। आज तारखेनुसार जयंती आहे। राजांची जयंती आपण दोन वेळा साजरी करतो। आज तारखेनुसार आपण जयंती साजरी करतोय। महाराजांनी अनेक मावळ्यांवर खरतर जीवापाड प्रेम केलं, रयतेवर जीवापाड प्रेम केलं, खरतर जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला आणि त्यामुळेच की काय राजांना रयतेचा राजा असं म्हटलं जातं आणि रयतेचा राजा म्हणून जगाच्या पाठीवर असे एकमेव महाराज अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज। धर्म रक्षणा तुझ घेतला जन्म जाऊ कोटी हे शिवराया हा प्रणाम तुझला मज कडून कोटी कोटी। महाराजांना आपण मानाचा मुजरा करूया आणि थेट मात्र नक्कीच क्रीडांगणाकडे जात असताना प्रेक्षकांना सांगूया की धावसंख्या झाली आहे, विश्व क्रमांक 4 इथे संपन्न झालं आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1/35। बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते ती टीम अर्थातच 5/09 ओंकार एंटरप्राइजेस विनोद स्पोर्ट्स गावठाण। तर त्याचबरोबर विजयजी कारंडे साहेबांचं सुद्धा आगमन आपल्याला पाहायला मिळते अर्थातच एमएसईबीचे नक्कीच अभिनेते आहेत आणि आज त्यांची विशेष उपस्थिती या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। विघ्नहर्ता चषक 2024 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व कला रसिकांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि सर्वांना आपण जरूर सांगूया की आज जे काही आपण खरतर हिंदू म्हणून वावरतो या महाराष्ट्रामध्ये त्यांचे खरतर शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिन आणि आज तोच जन्मदिन आपण तर फटाक्यांच्या आतषबाजीनं आणि फ्लॅग हॉस्टिंग आपण केली मैदानाच्या सभोवताली आपण मात्र खरतर ध्वज मात्र फडकवला आज ही फार छान महत्वाची भूमिका क्रिकेटच्या प्लॅटफॉर्म मधून आपल्याला पाहायला मिळाली। कठीण परिस्थितीवर खरे कठीण परिस्थिती जेव्हा येते तेव्हा मात्र जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे छत्रपती। आज शब्द अपुरे पडतील इतकी शिवाजी कीर्ती आणि आज जगाचा शिवछत्रपती म्हणून महाराजांचे ओळखे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 35। शेवटचं षटक प्रगती पथावर आहे। आज फार आपण खरंतर चर्चा करणार आहोत या विषयावर जेव्हा वेळ मिळेल आणि तत्पूर्वी खरंतर अजून एक टॉपिक आज आपण घेणार आहोत अर्थातच आज विघ्नहर्ता मित्रमंडळ या मित्रमंडळाला जवळजवळ 30 वर्ष ओलांडून गेली त्यांच्या कार्याचा खरंतर आपण आढावा सुद्धा घेणार आहोत आणि प्रेक्षकांना जरूर सांगणार आहोत। याच दरम्यान हा खरंतर विकेट मिळाला होतो गोलंदाज प्रणित प्रतीकला प्रतीक आपल्याला पाहायला मिळालाय आणि एकूण धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती फक्त 35। डीजे मास्टर आपण एखादं गाणं पुन्हा एकदा सादर करावं।
फार छान खरंतर संगीत वाजते, जो सर्वोत्तम आहे, ज्याची तुलना होऊ शकत नाही त्या विशेषणाला शिवराय असं नाव आहे. अमित पाटील आणि आतिश पाटील यांच्याकडनं ऑफर आहे. फलंदाज सुयोगला ऑफर होती आणि ती ऑफर मात्र नक्कीच मिस केली आहे आणि फलंदाज होतील बाद. डीजे मास्टर ते गाणं आपण पुन्हा कंटिन्यू ठेवूया. थँक्यू. बॉल हवेमध्ये, क्षेत्रक्षक तिकडे नाहीये. नो मॅन्स विजन मध्ये बॉल लँड झालाय. वन बाउन्स ग्रीप करतील. इथे रन आउट ची संधी आहे. विकेट कीपर सांगतायत की व्हाय यू टेक सो मच ऑफ टाइम, यू शुड हॅव क्विक ब्लू फ्लेक्स वर तुम्ही चेंडू फेकायला हवा होता. रन आउट ची विकेट मिळेल. ही धावसंख्या फक्त 36. विघ्नेशचा मित्र मंडळ, आमचा एक कार्यकर्ता पार्थ नंदकुमार पाटील, आज त्यांचा बर्थडे आहे. या इथे पार्थ नंदकुमार पाटील, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही कुठेही असाल, तुम्हाला विघ्नेशचा मित्र मंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पार्थ नंदकुमार पाटील, चला आता भेटा. पार्थ, पार्थ पार्थ म्हणजे अर्जुन बरोबर ना? इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर ना काका? नाही म्हणजे चुकायला नको. कसं आहे ना, मायक्रोफोन आहे, अनेक प्रेक्षक माझ्या आपल्याला ऐकतायत आणि इतिहासाचा चांगला अभ्यास असणारे समीक्षक सुद्धा आहे. हा बॉल काय झेल पकडलाय, सुपर्ब सुधीर होते मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. प्रतीत पाटील होते आणि प्रतीतनं हा झेल पकडलाय आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते पूजन. पूजन याला मात्र पहिलं यश मिळते. तो खरं मला नुकतंच बाल झालंय, त्यालाही तो हे अक्षय आलं होतं. आता नाव काय ठेवायचं, तर मी हे प्रतीत ही नाव सुचवलं होतं, जे खरं तर माझ्या भाचीनं सुचवलं होतं. मग नंतर ठरवलं की प्रतीत नको, प्रांश हे नाव फार छोटाने छान वाटतं, सो प्रांश मी नाव ठेवलंय. प्रतीत ही फार छान नाव आहे आणि नक्कीच आपण मॅचवर कॉन्सन्ट्रेट करूया. धावसंख्या थांबली आहे फक्त आणि फक्त 36 आपल्याला पाहायला मिळते. 36 शेवटचं षटक आणि काही उर्वरित चेंडू मात्र नक्कीच एक अंतिमचा बॉल शिल्लक असणार आहे. फायनल बॉल, ड्राइव्ह केला बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? लॉन्ग चेस्ट टू द फील्डर, पोहोचले, जज करतील. हो, इथे जज केला आणि फलंदाज होतील बाद. विकेट क्रमांक आपल्याला पाहायला मिळते ती तिसरी आणि रन आउट विकेट, त्यानंतर दोन सलग विकेट. अशा प्रकारे या षटकामध्ये एकंदरीत विकेट संपादित केल्या त्या 5. या गोलंदाजानं मात्र इम्प्रेस केलंय. या षटकामध्ये चेंडू 6 चेंडू हाताळले आणि धाव खर्च केली ती फक्त 1 आणि 5 गडे त्यानं बाद केले. 1 सांगे आणि 4 विकेट संपादित करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पूजन ठाकूर ठरला या मॅच मध्ये, मी म्हणेन इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळणारा गोलंदाज आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज नक्कीच 1000 रुपीज आपल्याला पाहायला मिळते. त्या अर्थातच विंट्या भात्रे वोशेनीचे चला आणि सन्मान आपण घेऊया. नक्कीच विजयजी कारंडे साहेबांना आम्ही विनंती करू की आपण पुढे जावं, आपला सन्मान आम्ही करतोय. स्पर्धेचे प्रणेते, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि मायक्रो लेवलचं मॅनेजमेंट कसं असतं ते आज आम्ही जवळून पाहिले. श्रीकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. विजयजी कारंडे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळा व्हायला पाहिजे. आज त्यांची विशेष उपस्थिती सुद्धा आहे आणि अगदीच आपण जर का बघितलं गेलं तर गडाला मध्ये 12:13 झालेत आणि खर तर
जेव्हा ते एमएससीबी ला बिलॉन्ग करतात आणि एका चांगल्या कार्यपदावरती कार्य तेव्हा आम्हाला जेव्हा आम्हाला समजलं तेव्हाच खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष योगदान आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार ताला आपण वाजवूया. संपूर्ण आयोजन कमिटीला आम्ही जरूर सांगू की नक्कीच आपण विजय कारंडे साहेबांचा आभार आणि कौतुक सुद्धा करतोय. आणि त्याचबरोबर सागरजी क्षीरसागर सरांनाही मी विनंती करू आपण सुद्धा पुढे यावं आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. तिथे आमचे सन्मानार्थी हेमंत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. बरोबर 12-13 झाले आणि या मॅच मध्ये कोण कोणाचे 12 वाजवेल आणि खर तर या मॅच मध्ये या धावा चेस करण्यासाठी फलंदाजी करणारा संघ मात्र कशा पद्धतीने बॅटिंग करेल हे सर्व आपण नरूर जरूर आपण सेकंड स्प्रिनिंग मध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी एक सन्मान आपण घेऊया. संतोषजी मोळे सरांचाही आम्ही सन्मान इथे करतो. आम्ही पुन्हा एकदा संतोष सरांना विनंती करू की आपण सुद्धा पुढे यावं. आज नक्कीच हे सर्व मान्यवर मंडळी या विशेष ज्यांचं विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. दिस आर ऑल चीफ गेस्ट ज्यांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावर करतोय. त्यानंतर सोमनाथजी पाटील बडघरी सोमनाथजी बडघरी यांनाही मी विनंती करू की आपण सुद्धा पुढे या. आपला सन्मान आम्ही करतोय. चला करूया आपण पुण्याच्या मायक्रोफोनवर परिवर्तन. सोमनाथजी बडगिरी साहेबांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर सुधीरजी धादवड सरांचा आम्ही सन्मान करतोय. सुधीर सरांना आम्ही विनंती करू की आपण यापुढे आपला सन्मान आम्ही करतोय आणि करूया आपण मायक्रोफोनवर परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया अमित म्हात्रे सरांना नेक्स्ट इनिंग साठी. सुमित म्हात्रे यांचे आपल्याला सन्मान. स्वप्निल म्हात्रे यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. सर्व आज माईची माणसं. श्री विघ्नहर्ता मित्र मंडळ यांच्या वतीनं आज हा सन्मान या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक श्रीकांतजी पाटील साहेब त्याचबरोबर दिनेशजी पाटील साहेब आणि संजीवजी पाटील साहेब यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना पुढे आली आणि आज संकल्पनेचा तिसरा खरं तर रात्रीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि जरूर या तिसऱ्या रात्रीमध्ये तमाम कडा रसिकांच्या साक्षीनं या स्पर्धेला एक वेगळा आकार सुद्धा आला. हॅलो. नक्कीच कला क्रीडा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खर तर 30 वर्ष कार्यरत असलेली ही संघटना जिथे एकीच बळ काय असतं ते आपल्याला पाहायला मिळालंय. विघ्नहर्ता मित्र मंडळ या मित्रमंडळाबद्दल आपण चर्चा करतोय. खर तर गेले कित्येक वर्ष गरजू विद्यार्थ्यांना खर तर सडन हस्ते मदत करणारा हा मित्रमंडळ आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 30 वर्ष आपल्या बोकडविरा परिसरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव असतील, अनेक सामाजिक कार्य असतील, त्याचबरोबर दरवर्षी चिरणर इथे खरतर अनाथ आश्रमाला मात्र मदत करणारे हा खरतर मित्रमंडळ आज आपल्याला पाहायला मिळतोय. चला आपण मॅच वर कॉन्सन्ट्रेट करूया आणि जरूर अमित सरांना आपण इन्व्हाइट करतो या दुसऱ्या इनिंग साठी. शुक्रिया मिथेश भोरजी. चलते मैदान के अंदर इस बीच स्कोर हो चुका है 3 और जीतने के लिए 37 का टारगेट है. तो फिलहाल सलामी बल्लेबाज प्रतीक और नौष्टकरण पे पुष्कर प्रशांत बल्लेबाज पर और एक बार ये अभी बाउंड्री की संभावना है क्या लेकिन नहीं पीछे प्रोडक्शन है तो भाई फिर आपको एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे 4. अच्छी बात है प्रतीक समझ नहीं सके इस गेम को. सीधी गेंद विकेट कीपर की दस्तानों में छिड़ी गई है. छोटा सा टारगेट है. लाइट बंद कीजिए और हवा में चलो.
शबास कोनेवा माठा मिल गया तुझे आठा क्या चार्ज ले घाटिया ठोक दिए खारो बिच डांग खारी के गुड क्लास बढ़िया वाह अरे आज ऐसा तेरे बचपन में क्या था जबरदस्त कैच लगता है सुंदर कैच उनके अंपायर भी दोस्त है देख रहे हैं संदीप तांडव की तरह क्या तुझे पकड़ने का जज्बा लिया हाँ अब भी वो डांस नहीं करेगा लेकिन डांस डाई मारकर कैच कर लपका गुड कैच साइज बड़े सिद्धेश भाई यार विनंती है कि तुम्ही राइस खायच नाही आहे अशी आमचे गणेश दादा यांची विनंती आपल्याला आग्रहाची उद्या आपली सोय केली जाईल तो स्कोर 3-4 गणेश भाई हमारे जबरदस्त खिलाड़ी और अच्छे इस बार जो टीम के मैनेजर है और इससे बड़े अच्छे मुख्य आयोजक भी है हमारे वो उनका बहुत प्यार है लेकिन मैडी किधर घुस गया है पता नहीं चल रहा यार ये चलिए पकड़ो कैच नहीं नहीं लपक लिया कैच और विकेट नंबर इस बार देखा जाए दूसरा डेसिजन में वापस आ रहा आतिश करण सर मैं विनंती करते कि आपले सुभाष ते आपण या मॅचचा टॉस करून घ्या फसवूनचा शेवटचा मॅच आहे आणि मॅच आहे कोंडेगाव वर्सेस कलम दुसरे मायरा 11 और नए बल्लेबाजो रेवल अरे नए बल्लेबाज और कुंडेगांव टीम ने टॉस जीता है ओंकार विनोद पोर गावठा और ये हवा में लो और ये उड़ाया और ये गई और ये गई गई क्षण के लिए फेंक दीजिए शानदार छक्का आया और छक्के के साथ इस ओवर की समाप्ति हो चुकी है और टीम का स्कोर 10 जीतने के लिए अभी तक 27 रनों की जरूरत है अंकुश टकले और गेंदबाज हो चुका अंकुश टकले ओंकार टीम का स्कोर है 36 और जीतने के लिए 37 रनों का टारगेट बरिदो विश्वनी के सामने 24 में 27 चाहिए लेकिन देखना पड़ेगा लेकिन सेकंड बॉलर आ चुके अंकुश टकली बॉलिंग ट्रैक के ऊपर और फर्स्ट राउंड का आखिरी मैच कुंडेगांव बनाम मायरा 11 कलम दूसरे सुनील टकले बॉलिंग आउट और सुनील टकले के सामने बल्लेबाज है पुष्कर
और स्कोर 10। एक खिलाड़ी शॉट करना है कई बार देखा जाए जहां जाकर पॉइंट के ऊपर मौजूद है और ये उड़ाया क्रिकेट क्षमता खुश हुए लंबा गिरफ्तार लंबा छिकना खंबा जीतने के लिए 21 चाहिए और इस बार पकड़ लो, इस बार छोड़ो मत। लपक लिया कैच विकेट नंबर 30 का ड्रेसिंग रूम में बल्लेबाज जा रहे पुष्कर सात नंबर के वापस सुनील टकले को मिली सफलता। तो सिंगल अठरा स्कोर 18 पे स्कोर जीतने के लिए 19 रनों की दरकार है 20 गेंदों में। ऑन साइड के ऊपर मिड विकेट क्षेत्र में एक और इसके साथ दो के साथ बोरिजो वशिनी टीम का स्कोर 20। जीतने के लिए 17 रनों की दरकार और इस बार बॉडी के ऊपर टकरा गई है लेग बाई के रूप में सिंगल हो गए और अतिरिक्त रनों के साथ स्कोर गया है 21। जीतने के लिए आने वाले 18 बॉल शेष और 16 रनों की जरूरत है। विकेट आउट
ओवर चाहिए था लेकिन बना ही नहीं। लेकिन ऐसे में अपनी गेंदबाजी भी सही चली है, लेकिन अब तो मेरे हिसाब से पहले ओवर में रन आए थे 10 और इस ओवर में रन आ चुके 11, 3 विकेट मैदान से बाहर गए। आप तो जीतने के लिए 18 में चाहिए 16। अंकुश टकले बड़ी मार पर विकेट निकालना पड़ेगा, 2-3 धक्के दिएगा समझ जाएगी गाड़ी भी चलाने में मजा आ जाएगा। हाँ स्पीड भी चाहिए और इस बार देखा जाए वो मजा आ जाएगा। अंकुश टकले ये देखिए टकले की गेम सुंदर और गेम इस बार डॉट चलेगी। अंकुश और यही मजे पंच किया है एक्स्ट्रा गोल से मारा के कमर दंदरा दी हुई गेंद 4 रन। जितेश के बल्ले से बाउंड्री आई स्ट्रगल के ऊपर उन्होंने शानदार तरीके से स्ट्रोक को खेला, 25 पे स्कोर जा चुका है। अंकुश की तीसरी बार और इस बार फंसा है अंकुश, थोड़ी गेंद अंकुश की कट होती है बाहर निकलती है और जीत निकल 9 में 12। पंद्रह गेंद में जीत निकल 12 चाहिए। देखिए मैंने कह दिया ना अंकुश के पास वेरिएशन है, गेंदबाजी कम करने की उनके पास काबिलियत है, रन तो कम पड़ गए हैं लेकिन फिलहाल स्कोर हो चुका है 25 लॉस ऑफ 3 विकेट। कदमों का प्रयोग किया हवा में गेंद कैचे अंकुश ने गैस को लपका 14 झटका जितेश मैदान से 7 रन बना के वापस 25 लॉस ऑफ 4 विकेट बढ़ गए। वो विजय सड़ी तो मात्र 12 धावांची गरज आहे। नेबलेबाज सिद्धेश 4 विकेट गए मैंने 4 अंकुश विकेट 4 गए और टीम का स्कोर 25 दर्शन का 25। शिव जयंती च्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा आणि नक्कीच आमच्या औरण समालोचक वतीने शुभेच्छा आम्ही तुम्हाला पुरवतो। परंतु इथे धावा 25 झाला 4 गडी बाद विजयासाठी 12 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 13 में 12। ओ फसाया गुड बॉलिंग अंकुश, सुंदर गेंदबाजी, अगर बाउंड्री नहीं जाती तो बड़ा मजा आता लेकिन फिलहाल इस ओवर में सुंदर गेंदबाजी अंकुश ने, मेरे हिसाब से अंकुश ने 4 रन देके एक सफलता हासिल किया। सुंदर गेंदबाजी बहुत ही बढ़िया गेंदबाजी अंकुश, लेकिन आखिरी 12 गेंद शेष और जीतने के लिए 12 चाहिए। जल्दी फील्डिंग की सजावट कीजिए और इस बार आखिरी मैच होगी इस मैदान के ऊपर। आप सभी लोग देखने वाले कुंडगांव बनाम काई टीम तो ना मायरा का मायरा कलंबस रही साइनर पाटिल एक बेस्ट अंपायर रायगढ़ जिले की शान गांव थान के सुपुत्र गोटे के बाप कोने का माटिया है मैडम बाय डांसर। अभी गेंदबाजी ऐसी करो जैसे डांस करते ना वैसे गेंद को घुमाओ टर्न करो 12 में 12 बाडिया चेक और डॉट गेंद चली गई
माटा पूरी तरह से अच्छा प्रयास कर रहे हैं। ग्यारह बॉल 12 रन मीडियम रनअप है माटिया का, छोटा रन भी शॉर्ट ऑफ रन माटिया बॉल, माटिया बॉल मैंने कह दिया ना, तो इस बार ये छह रन है, तो इतना लेट क्यों हाथ ऊपर कर रहा है कि चार है चौका है क्या, यस बाउंड्री है, तो चार के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 29 और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। यस रिप्लाई मुझे बता लगे तब कैमरा मैन से चौका रहा है यहाँ पे आनंद रहा है कितने ये तो कैमरा में घुसत नहीं डू जास्त है त्याच्या मला चेंडू दिसत नाही अपने आहे कोण बघा काय खुशी आहे चौकार षटकार यस तो चौकार आहे मित्रांनो इथं इस बार बाउंड्री की संभावना चार रन चलिए खेल धीरे धीरे इस बार देखा जाए तो ओमकार इलेवन गुरुस्पुर गाउटान का ढीला होते जा ढीला होने जा रहा है स्कोर 33-4 चल रही चार रनों की जगह माटा गर्म हुआ है पहले ये मैच फिनिश होने दो और ये गेम शपथ के खेलने का प्रयास किया कृपया कोणाची तरी बघा चावी हरवली आहे छोटी चावी आहे कोणाची असेल तर आपण या आणि घेऊन जा बेहतरीन डॉक्टर स्टोर ने क्या पार मैच को जीता हर्ट लग ओमकार पर गांव टाउन टीम और वेल डन इस बार देखा जाए बड़ी देव वशीरी टीम शानदार खेल दिखाया दिखाया हर जीत के का हिस्सा है लेकिन आखिरी मैच कुंडेगांव बनाम माय रॉयल कलम मुश्री